नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. सीपीआयएम बंद करो, बंद करो, केरळमध्ये कम्युनिस्टांकडून होणाऱ्या हल्ल्याचे पडसाद देशभरात. मुंबईतील आझाद मैदानात विद्यार्थ्यांसह सामाजिक संघटनेचा कम्युनिस्ट विरोधी मोर्चा. मुंबईतील रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ. 5 वर्षात 2,802 जणांचा अपघाती मृत्यू. एबीव्हीपीने गुरुमोहन कौरला केलेल्या दमदाटी विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा मोर्चा. विचारांची लढाई विचारानेच करा, एबीव्हीपीला सल्ला. सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांचा भाजप विरोधी मोर्चा. ईव्हीएम मशीनच्या गोळ्यांचा आरोप करत फेरनिवडणुकांची मागणी. आणि गोवंडी रेल्वे स्थानकातील बंद शौचालयामुळे महिला प्रवाशांना नाहक त्रास. बंद शौचालयानं स्थानकात दुर्गंधीचं वातावरण. एबीव्हीपी विरोधात सध्या देशभरात जोरदार आवाज उठवला जातोय. एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी गुरुमेहर कौर या शहीद जवानाच्या मुलीला शिवीगाळ करून अत्याचार करू अशी धमकी दिल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेनेही या संघटनेच्या विरोधात जोरदार आवाज उठवलाय. मुंबईमध्ये भाजपा विरोधी सर्वपक्षीय नेते एकत्र आलेत, तर संपूर्ण देशात भाजपाचा आशीर्वाद असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या इतर विद्यार्थी संघटनांनी निषेध नोंदवलाय. एबीव्हीपी विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनेही जोरदार आवाज उठवत निषेध नोंदवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हे ब्रीदवाक्य अधोरेखित केले, मात्र एबीव्हीपी नेमकी त्याच विरोधात कार्य करत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आदिती नरावडे यांनी केलाय. एकीकडे बेटी बचाओ बेटी पढाओ चे नारे द्यायचे, स्टँड अप इंडिया डिजिटल इंडिया असे विकासाचे विषय घ्यायचे आणि त्यावर बोलायचं, आणि दुसरीकडे आपल्याच संघटने थ्रू, मग ती विद्यार्थी संघटना असेल किंवा आपल्या पक्षातले खासदार असतील किंवा आपल्या बरोबर कॅबिनेटमधले सहकारी असतील, त्यांच्याकडनं एक विचित्र मानसिकतेतून जे विचार येतात ते स्वतःचे विचार त्या या सगळ्यांच्या तोंडून बोलून घ्यायचे. हे खूप मागासपणाचं उदाहरण आहे, हे विकासाचं राजकारण बिलकुल नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे जे काही चालू आहे, जे मग त्या कॉलेजमध्ये झालं असेल किंवा युनिव्हर्सिटीमध्ये दिल्लीच्या झालं असेल, त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करते. सध्या संपूर्ण देशात विचारांची लढाई सुरू आहे. या लढाईत विचारांनीच प्रतिउत्तर मिळण्याची अपेक्षा आहे, मात्र एबीव्हीपीच्या माध्यमातून चांगल्या विचारसरणीचा अंत होत आहे अशी टीकाही यावेळी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थिनी आहे गुरमेहर कौर, तिच्यावर तिचे जे विचार असतील ते आपल्याला जर का पटत नसतील तर विचारांची लढाई ही विचारांनी लढवलेली बरी असते असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. ना की आता विचार नाही आहेत, काही बोलायला नाही आहेत म्हणून मग धमक्या द्यायच्या, मग कुठे रेपच्या धमक्या असतील, कुठे मर्डर करू, आणि त्या विचारांना मारण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो. देशामध्ये विविध विषयांवरून विद्यार्थी संघटनांमध्ये वाद सुरू आहे, त्याला काही अंशी राजकीय पक्षांचाही पाठिंबा मिळतोय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची ही विद्यार्थी संघटना कोणत्याही राजकीय फायद्याव्यतिरिक्त एबीव्हीपीच्या विरोधात उतरली व शहीद जवानांची मुलगी हरमीत कौर हिच्याही पाठीशी खंबीरपणे उभी. आज हे प्रकरण झालंय, उद्या काय सांगू शकतो, उद्या हे महाराष्ट्र किंवा अन्य कुठल्या जिल्ह्यांमध्येही किंवा राज्यांमध्येही होऊ शकतं. इलेक्शन असल्या कारणाने नाही म्हटलं तरी आता सगळीकडे इतका गौरवकार केलेला आहे बीजेपीचा की त्यामुळे एखाद्या वेळेस त्यांचं कौतुक सोहळाच इतका जोरात चालू आहे की कुठेतरी हा नक्कीच प्रकरण मग त्याला एक वेगळी दिशा देण्याचा आणि त्याला पक्षातील दोन पक्षामधली मारामारी असं स्वरूप देण्याचा प्रयत्न बीजेपीकडनं होतोय आणि सत्ताधाऱ्यांकडनं होतोय, ह्याच्याबद्दल काहीच वाद नाही. पण आम्ही या प्रकरणाला एक युवतीचं तिच्या एक विद्यार्थिनीच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून आम्ही हा विषय बघतो. कॅमेरामॅन विजय सह सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनी करिता.